नमस्कार नमस्कार नमस्कार। आम्ही उरी माईल ट्रेडर्स अँड कन्सल्टंट्स यांचे प्रतिनिधी आहेत। आता तुम्ही जे हे जे काही आपलं शेतीचं औषध आहेत, ती शेतीचं औषध वापरल्यानंतर तुम्हाला हे जे काही प्रॉडक्टचे जे काही रिझल्ट आहेत कसे मिळाले, काय मिळाले तुमच्यापर्यंत, हे जे काही प्रॉडक्ट पोहोचवलेले आहेत आमचे पण जे काही तुमचे जवळचे मित्र म्हणजे गालंडेस आहेत, त्यांनी तुमच्यापर्यंत ते प्रॉडक्ट पोहोचवलेत, पण पोहोचून तुम्ही याचा वापर कसा कसा केला आणि याच्यातून तुम्हाला काय काय फायदे जाणवले, हे आमचे जे काही बाकीचे शेतकरी लोक आहेत यांना त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या, जेणेकरून त्या शेतकरी लोकांना पण ह्या प्रॉडक्टचा फायदा घेता आला पाहिजे। याच्यासाठी पहिले तुम्हाला मी आता विचारतो की तुमची ओळख प्रथम सर्वांना करून द्या। माझं नाव कैलास फकीरा यादव आहे। यादव यादव निराळे मुक्काम पोस्ट निराळ तालुका शिमला जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक। बर, आता ही जी काही तुम्ही शेती करतायत, शेतीमध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण कुठले कुठले पिकं घेता तुम्ही? कांदे गहू वांगी टमाटे। कांदे गहू वांगी टमाटे बाजरी तरी। आणि शेतीचा जो काही तुमच्याकडे हा जो काही आता सुरू केलेला जो काही शेतीचा कारभार आहे तुम्ही स्वतः कधीपासून हँडल करताय? 10-15 वर्षापासून। बर, आता हे जे काही आपलं कंपनीचं एव्हर नेचर 999 हे जे काही औषध तुम्ही वापरताय बरोबर, हे आता हे पहिल्यांदाच वापरलं की या प्लॉटवरती तुम्ही? सुरुवातीलाच वापरलं। पर याची स्टार्टिंगला ज्यावेळेस फवारणी घेतली त्यावेळेस किती दिवसाचा प्लॉट होता किंवा साईज वगैरे काय होती त्यावेळेस कांद्याची? त्यावेळेस 70 दिवसाच्या पुढचा प्लॉट होता। 70 दिवसाच्या पुढचा कशा प्रमाणात घेतलं होतं प्रमाण, म्हणजे पंपाला वगैरे काही? 30 मिली वापरलं सुरुवाती। 30 मिली वापरलं होतं। बरं, ते वापरल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला जो फायदा आहे त्या औषधाचा तुम्हाला काय बदल वाटला प्लॉटवरती? पाथीचे शेंडे टाईट झाले, पिवळपणा गेला आणि काळोखीवर पात आली। पहिल्या काळोखीवर आली म्हणजे जी काय तुम्ही कांदा पात वगैरे मार्केटला विकत असेल त्याच टायमाची ती जी काही पोझिशन तुम्हाला तिथे बघायला मिळाली। अजून त्याच्यामध्ये काही इतर जाणवले तुम्हाला फायदे काही? आता हे काय उपटताना पांढरीमुळे आणि उपसायला सोपे जाते चांगले। म्हणजे आता त्याच्यानंतर पहिला स्प्रे घेतल्यानंतर दुसरा परत 15 दिवसांनी परत 15 दिवसांनी दुसरा स्प्रे घेतला तो पण त्याच प्रमाणामध्ये घेतला प्रमाणात? खरं जर बघितलं तर आपला हा जो काही स्प्रे कुठली जी काही फवारणी समजा टप्प्याटप्प्याने आपण ती फवारणी वाढवण्याचं काम करत असतो जसजशी आपली पिकाची ग्रोथ वाढते तसंचा ॲक्च्युली कसं आहे त्या पिकाला तेवढं पाहिजे असतं खाण्यासाठी म्हणून आपण ते प्रमाण वाढवतो। एका पंपाला कमीत कमी 45-50 मिली वापरतो आपण, पण तरी पण तुम्ही कमीत कमी मिलीमध्ये म्हणजे 30 मिलीच एका पंपाला घेऊन सुद्धा तुम्हाला एवढे चांगल्यापैकी फायदे मिळाले। म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला जो फायदा आहे तो काय काय जाणवला आहे कांद्याच्या याच्यामध्ये? चमक आहे कांद्याला, कांद्याला चमक आहे आणि हिरव्या म्हणजे लवकर हे नाही होत, हिरवे पानं जास्त दिवस राहत त्याच्यामुळं पक्व क्षमता वाढते। पक्व क्षमता वाढेल म्हणजे जो आता पाथीमध्ये जो अर्क आहेत तो ते कांद्यामध्ये अजून उतरत जाईल बरोबर, याचा अर्थ असा म्हणजे कांद्याची जी साईज आहेत त्याच्यानंतर कलर आहेत आणि तुम्ही म्हणता जी काही उपटण्यासाठी सोपा जातो म्हणजे पांढरे मुळ्या जास्त प्रमाणात असल्यामुळे बरोबर, म्हणजे ते खुडून येत नाही बा बरं, कांदा खुडत नाही। तर इथून पाठीमागं पण तुम्ही जसे म्हणले 15 वर्षापासून शेती करतायत, कांदे पण पिकं घेतायत त्याच्यानंतर बाकीचे पण पिकं घेतायत, तसं तुम्हाला मागच्या वर्षात जे काही कांदे पिकामध्ये आता जे कांद्या पिकामध्ये म्हणजे हे औषध वापरलेलं आणि पाठीमागच्या वर्षी तुमच्याकडे ते औषध आलेलं नव्हतं, मग याच्यामध्ये तुम्हाला काय सांगणं वाटतंय समजा? फरक आहेच ना, पहिलं म्हणजे कलर वगैरे कमी राहायचा, कलर कमी राहायचा, बाकीचे सगळे मार्केटमधले जे काही तुम्ही औषधं वापरायचे सध्या तुम्ही ते पण डोस दिलेलेच होते ना? दिलेलेच होते म्हणजे ते डोस देऊन सुद्धा तुम्हाला जेवढा बेनिफिट त्यावेळेस मिळत नव्हता त्याच्यामध्ये अजून हे आपलं औषध एव्हर नेचरचं ऍड केलं त्याच्यामुळे तुम्हाला हे फायदे बघायला मिळाले बरं। तसंच इतर जे काही तुमचे पिकं आहेत ह्या पिकांना तुम्ही वापरा ना कंटिन्यू? कंटिन्यू वापरणार म्हणजे तुम्हाला या औषधाबद्दल चांगल्या प्रकारची काय मिळाली रिझल्ट, गॅरंटी मिळाली चांगल्या प्रकारे बरोबर। म्हणजे ह्या कांद्याला तुम्ही औषध मारताना किती दिवसांनी सुरुवात केली? 60 दिवसाच्या पुढे जवळजवळ 30 टप्प्यात कांदा, दुसऱ्या टप्प्यापासून पुढे हा खरं जर पाहिलं तर तुम्हाला अगोदर पोहोचलं नाही सुरुवातीपासून भेटायला पाहिजे। ह्या लेवल पर्यंत 3 फवारण्या कमीत कमी व्हायला पाहिजे होत्या, त्या 2च झाल्यात, अजून 1 फवारणी जर झाली असती तुम्ही म्हणले असते कांदा एक काय असं वाटते झाले असते एवढी अजून त्याची साईज बनली असती। आणि अजून तुम्हाला काय म्हणायचं? उन्हाळा कांद्याला वापर करून त्याचा। आता उन्हाळा कांदे लावले का? किती दिवसात झाले? 10-12 दिवस त्याला मग तुम्ही सुरुवातीपासून वापरणार आहे आता कंटिन्यू? तणनाशक मारून झालं का त्याचं चालू करणार? सुरू करणार, जमिनीतूनच सोडणार आहे मी।
फवारणी याचा उपयोग अजून कशावरती घेतला काय आपल्या औषधाचा नाही बाकी नाही फक्त आता या कांद्यापासून सुरुवात अर्ध्या अर्ध्या स्टेजला कांदे गेले तेव्हा त्यांनी पहिली फवारणी केली दुसरी केली आता दोन फवारणी मध्ये त्यांना हा रिझल्ट मिळाला तिसरी फवारणी करतील त्यावेळेस त्यांना कसं आहे टप्प्याटप्प्यानी ना 15-15 दिवसाच्या अंतराने पीक निघेपर्यंत चार फवारण्या केल्या ना साहेब तर हमकास आणि हमका 40-45% गॅरंटेड उत्पादन ही वाढतच हा आमचा जवळजवळ 2 वर्षापासूनचा अनुभव आहे या औषधापासून म्हणून आम्ही हे जर बघितलं तर भरपूर शेतकरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत चाललो आहेत तसंच तुम्ही पण तुमच्या शेतकरी बांधवांना किंवा मित्रांना याच्यापासून काय सल्ला देऊ शकता यादव साहेब तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो सांगू शकता का हो सांगा ना 86-95-31-25 तुम्हाला जर संपर्क केला आमच्या शेतकऱ्यांनी याचा अनुभव कसा आहे तर सांगण्यासाठी तुम्ही त्यांना गाईड कराल का हो करेन बर आणि उत्पन्नामध्ये काय फरक जाणवला खर्चाच्या हिशोबाने म्हणजे आमचं प्रॉडक्ट जे आहे ते तुम्हाला बाजारचे जे काही रासायनिक खत आहे किंवा जे काही उत्पन्न औषधं असतील याच्या आणि त्याच्यामध्ये काही फरक वाटतोय का हो फरक आहे ना कॉस्ट म्हणजे त्या मानानं कमी व काही म्हणजे फवारणी मारायची नाही इतर औषध कॉस्टच्या हिशोबाने रिझल्ट आहे का खतापेक्षा तर रिझल्ट आहे मग तसंही आपल्या भारताचं आणि सगळ्या लोकांचं धोरणच आहे की आपली जमीन टिकली पाहिजे मग आपण सेंद्रिय स्वरूपामध्ये झालो पाहिजे बरोबर तुम्हाला फायदे उत्पन्न वाढतंय का उत्पन्नामध्ये काही फरक आता कळलं ना अजून पीक काढलं नाही पण मग काढल्यानंतर कळलं किती फरक वाटतो तुम्हाला अंदाज वाटतोय स्प्रे मारल्यानंतर दोन स्प्रे मध्ये काय फायदा झाले सगळ्यात महत्वाची वजनामध्ये वाढ वगैरे जाणवेल का आता जाणवल ना ज्यावेळेस पीक काढलं जाईल त्यावेळेस कळलं म्हणजे आता तुम्हाला अनुभव आहे 15 वर्षापासून त्याच्यानुसार तुम्ही पाहण्यावरून ते दर्शवताय का असे फायदे होतील मला नाही नाही लाल कांद्याचा आजपर्यंत अनुभव असे कांदे आलेच नव्हते ना नव्हते आले मागायला महत्वाची गोष्ट खुडाते ना ते आता खुडती नाही पहिले खुडायचे आता खुडायचे बंद झाले म्हणजे भुसभुशीत पाणी आलं उपटायला उपटायला भुसभुशीत पाणी आले हे जे काही कांद्याचे जे दांड आहेत हा चांगला मजबूत आहे याच्यामुळे काय होणार आहे हा पूर्ण अर्क कांदे मुरला कांदा मुरून जाऊ राहिला खाली रसायन खाली उतरून जात खाली उतरून जात म्हणजे अजून पक्वपणा त्याला कांद्याला येणार येणार कांदा पोहोचणार अजून पोहोचणार ठीक आहे आजो साहेब सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही आमच्या सहभाग झालात आणि आम्हाला त्यामध्ये तुम्ही मदत केली आपल्या देशाची जमीन जी आहे ती चांगली करण्यासाठी पाणी आपल्या शेतातही प्रगती करण्यासाठी आणि थोडा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहे धन्यवाद धन्यवाद